ऑल जो गेम आपण आत्ता बघणार होतो एकोणीसशे पस्तीस साली खेळला गेला होता खेळणारे खेळाडू आहेत हो पांढऱ्या बाजूला गेरासमोव आणि काळ्या बाजूला वॅसिली सिमिस्लोव हे दोघेही रशियन खेळाडू हो आहेत आणि त्यापैकी वॅसिली सिमिस्लोव हा एक आधीचा वर्ल्ड चॅम्पियन होता ज्याने एकोणीसशे सत्तावन्न ते एकोणीसशे अठ्ठावन्न असं एक वर्ष वर्ल्ड चॅम्पियनशिप जिंकलेली होती तर या डावाच्या वेळी सिमिस्लोवचं वय केवळ चौदा वर्षांचं होतं आणि हा एक मिनिएचर म्हणजे कमी डावांचा सा, सॉरी कमी चालींचा डाव आहे आणि आज असे मल्टिपल डाव मी या चॅनलवरती अपलोड करेन ते तुम्ही सर्व डाव जरूर बघा तुम्हाला ते सारे डाव जरूर आवडतील तर या डावाची सुरुवात पांढऱ्या खेळाडूने केली डी फोर सिमिस उत्तर होते डी फाईव्ह नाईट एफ थ्री नाईट एफ सिक्स ई थ्री ई सिक्स बिशप डी थ्री सी फाईव्ह बी थ्री नाईट सी सिक्स बिशप बी टू बिशप डी सिक्स कॅसल बाय व्हाईट क्वीन सी सेवन ए थ्री बी सिक्स सी फोर बिशप बी सेवन नाईट सी थ्री ए सिक्स रूक इवन म्हणजे अजूनपर्यंत दोन्ही खेळाडूंनी हे केवळ आपापले मोहरे ॲक्टिवेट करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि आपण जर आता पाहिलं तर सिमिस लावणे आपले जे बिशपेअर म्हणजे उंट जे आहेत ते दोन्ही उंट हे राजाच्या समोरच्या डायगोनल्स वरती सेट केलेले आहेत तर पांढऱ्या खेळाडूने देखील काळा खेळाडू किंग साइडला कॅसलिंग करेल अशा अपेक्षेने आपले दोन्ही उंट जे आहेत ते या दोन डायगोनल्स वरती कॉन्सन्ट्रेट केलेत आणि जवळजवळ ही परिस्थिती ही सिमेट्रिकल आहे आणि दोन्ही खेळाडू एकमेकांवर अटॅक करण्यासाठी तयार आहेत पुढची चालवती सी टेक्स डी फोर ई टेक्स डी फोर कॅसल बाय व्हाईट नाईट ए फोर बिशप ए फोर नाईट ई फाईव डी टेक्स सी फोर बिशप टेक्स सी फोर सॉरी बी टेक्स सी फोर नाईट टेक्स ई फाईव्ह डी टेक्स ई फाईव्ह क्वीन सी सिक्स आणि आपण आता पाहिलं की हे प्याद या घोड्यावरती अटॅक करत होतं पण तरीही सिमिस्लने या घोड्याकडे जराही लक्ष दिलं नाही त्याने खेळलेली चाल होती क्वीन सी सिक्स त्याचे कारण आता जर तुम्ही पाहिलं की समजा या प्यादाने हा घोडा मारला असता ही खूप मोठी चूक झाली असती हा चेकमेट झाला असता आणि हे होऊ नये म्हणूनच क्वीन सी सिक्स या, या चालीनंतर हा घोडा न मारता पांढऱ्या खेळाडूची चाल होती बिशप एफ वन <coughs> त्याने या प्यादाला सपोर्ट दिलेला आहे पण जर आता एकंदरीत परिस्थिती पाहिली तर काळ्या खेळाडूचे दोन्ही उंट आणि वजीर हे या दोन प्यादांवरती अटॅक करत आहेत या उलट पांढऱ्या खेळाडूचे उंटाचा डायगोनल बंद आहे आणि बाकी सारे पीसेस आता पहिल्याच रोमध्ये म्हणजे डिएक्टिवेट झालेले आहेत एकंदरीत काळ्या खेळाडूची परिस्थिती ही जास्त चांगली आहे पुढची चाल होती रुग डी एट क्वीन बी थ्री कारण इथून वजीरावरती हल्ला होता म्हणून वजीर इथे घेतलेला आहे नाईट जी फोर एच थ्री आता जर परिस्थिती पाहिली तर हा घोडा इथे घेऊन म्हणजे नाईट जी फोर ही चाल खेळून लावणे एक दोन तीन आणि चार असे चार मोहरे या दोन प्यादांवर अटॅक करण्यासाठी ठेवलेले आहेत या उलट पांढऱ्या खेळाडूचे सगळे मोहरे हे क्वीन साईडला कॉन्सन्ट्रेट झालेले आहेत ज्यांचा गेममध्ये तसा फारसा काहीही वापर होऊ शकत नाहीये म्हणजेच आता पांढऱ्या खेळाडूची परिस्थिती ही खराब आहे पुढची चाल होती एच थ्री रुग डी थ्री आणि सिमिस्लोवने हा हत्ती इथे आणला वजीरावरती अटॅक केला वजीराचा या प्यादाला असलेला सपोर्ट ब्रेक केलेला आहे आणि आता आता अशी परिस्थिती आहे की समजा या प्यादाने घोडा मारला तर सिमिस्लोव वजीर मारेल म्हणून काळ्या खेळाडूची चाल होती क्विंटेक्स बी सिक्स पण आपण हे बघूया की समजा डी थ्री या चालीनंतर वजीराने हत्ती मारला असता तर कदाचित सिमिस्लोची चाल चेक राजाला इथे यावा लागेल चेक आता राजाला कंपल्सरी काळा उंट मारावा लागेल पण हे पण चुकीचं होईल असं केलं तर हा वजीर इथे येऊन चेक देईल म्हणून नाईट टेक्स्ट डी थ्री या चालीनंतर आता अशी परिस्थिती आहे की पांढरा खेळाडू हा घोडा मारू शकत नाही हा राजा जो आहे तो एका कोपऱ्यात कोंडला गेलेला आहे त्याचबरोबर उंट आणि वजीर हे दोन्ही या प्यादावरती अटॅक करत आहेत हा हत्ती अंडर अटॅक आहे हा उंट अंडर अटॅक आहे म्हणजे एकंदरीत पांढऱ्या खेळाडूची परिस्थिती खूपच खराब आहे आणि त्याच्याकडे आता वजीरही शिल्लक नाही प्यादी देखील अशी असिमेट्रिकल की जी एकमेकांच्या सपोर्टमध्ये नाही आहेत म्हणजेच ह्याने तर त्या मार्गाने काळ्या खेळाडूने हा डाव नक्की जिंकला असता म्हणूनच रुग डी थ्री या चालीनंतर हा हत्ती न मारता पांढऱ्या खेळाडूची चाल होती टेक्स बी सिक्स ज्याला सिमिसलावने उत्तर दिले रुगटेक्स एच थ्री आता अशी परिस्थिती आहे की हे प्याद हत्ती मारू शकत नाही कारण जर ह्या प्यादाने हत्ती मारला तर हा वजीर इथं येईल आणि हा चेकमेट होईल म्हणून रुक टेक्स एच थ्री यानंतर पांढऱ्या खेळाडूची होती बिशप डी फोर बिशप एच टू चेक किंग एच वन बिशप टेक्स ई फाईव्ह चेक हा डिस्कवर्ड चेक आहे आणि पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली कारण आता त्याला बरेच लॉस होऊ शकतात आता इथं चेक बसल्यामुळे मध्ये काही घेता येत नाही कंपल्सरी राजाला इथं यावं लागेल ज्यानंतर कदाचित पुन्हा सिमिस लावणे चेक दिला असता राजाला पुन्हा इथं यावं लागेल यानंतर हा उंट इथे आला असता राजाला पुन्हा इथे यावं लागेल आणि हा उंट मारला गेला असता कदाचित यानंतर पांढऱ्या खेळाडूने घोड्या किंवा उंटाने हा उंट मारला असता पण एकंदरीत आता परिस्थिती अशी आहे की पांढऱ्या खेळाडूकडे एक दोन तीन चार आणि पाच असे पाच मोहरे हो आहेत तर काळ्या खेळाडूकडे एक दोन तीन चार पाच आणि सहा मोहरे हो आहेत त्यापैकी एक वजीर आहे त्याचप्रमाणे प्याधी जर पाहिली तर एक दोन तीन चार पाच तर पांढऱ्या खेळाडूकडे चार प्याधी आहेत पण ती सिमेट्रिकल नाही आहेत एकमेकांच्या सपोर्टमध्ये नाही आहेत या उलट काळ्या खेळाडू चारही प्यादी एकमेकांच्या सपोर्टमध्ये आहेत पांढरा राजा कोंडला गेलेला आहे म्हणजे एकंदरीतच पांढरा खेळाडू हा डाव हारल्याच जमा आहे हे सर्व लक्षात घेऊनच बिशपटेक्स ई फाईव्ह चेक या चालीनंतर पांढऱ्या खेळाडूने आपली हार मान्य केली आणि सिमिसलावने हा डाव जिंकला आय होप तुम्हाला हा गेम आवडला असेल आवडला असेल तर जरूर शेअर करा माझ्या चॅनलला देखील सबस्क्राईब करा मी नवीन नवीन मिनिएचर गेम आजच अपलोड करणार आहे ते देखील जरूर बघा मी नवीन गेम्स घेऊन परत धन्यवाद